2024 निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपने काँग्रेस विरोधात भ्रष्टाचाराची मोहीम उघडलेली आहे। काँग्रेसच्या लाखो कोटींचा घोटाळा झाल्याचं दाखवणारा एक व्हिडिओ भाजपने प्रसारित केलाय, पाहूयात। भ्रष्टाचाराच्या आरोपांना आरोपांनीच उत्तर। भाजपने बाहेर काढल्या काँग्रेस फाइल्स। 2024 ची लढाई भ्रष्टाचार विरुद्ध भ्रष्टाचार। $48 trillion, 28 abj, 69 crore हे चक्रावून टाकणारे आकडे काही अमेरिकेच्या महासत्तेचे नाहीत, तर भाजपने काँग्रेस सरकारच्या 70 वर्षातल्या घोटाळ्याचे काढलेले हे वाभाडे आहेत। काँग्रेसने अपने राज में 70 साल में घोटाले और भ्रष्टाचार से आपकी गाड़ी कमाई के 48 खरब 30 अरब 69 करोड़ रुपए लूटे हैं। 48 खरब 20 अरब 69 करोड़ रुपए। काँग्रेस फाइल्स नावाने काँग्रेस काळामधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पहिला एपिसोड भाजपने पक्षाच्या ट्विटर हँडल वरती जारी केलाय। इतक्या पैशांमध्ये 24 INS विक्रांत 300 राफेल ही खरेदी करता आली असती आणि 1000 मिशन मंगल होऊ शकलं असतं असं भाजपने म्हटलंय। सिर्फ पिछले 10 सालों की ही बात करेंगे, 2004 से 2014 तक कांग्रेस नीत यूपीए सरकार सत्ता में थी और इसके मुखिया थे मौनी बाबा, ओह माफ कीजिएगा, डॉक्टर मनमोहन सिंह। ये भले मानुस इतने भले थे, इनके राज में घोटाले होते रहे। और ये वीडियो मध्ये मनमोहन सिंह यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं। यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीची संभावना हरवलेलं दशक असा उल्लेख करण्यात आलाय। कोळसा, 2G, मनरेगा, कॉमनवेल्थ अशा घोटाळ्यांचा उल्लेखही आहे। इटली से 12 हेलिकॉप्टर के सौदे में 362 करोड़ रुपए की रिश्वत। रेलवे बोर्ड के चेयरमैन की कुर्सी के लिए 12 करोड़ का घूसकांड। ये वो दिन थे कि अखबार या कोई भी खबर या चैनल खोलिए तो घोटालों और घूसखोरी की खबरें सुर्खियां बटोरती थी और देशवासियों का सिर शर्म से झुक जाया करता था। विशेष म्हणजे याच आरोपांवरून 2014 यूपीएची सत्ता गेली होती आणि मोदी पर्व सुरू झाले होते। 2024 निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपने तोच मुद्दा उकरून काढलाय। अदानी प्रकरणावरून राहुल गांधी आणि काँग्रेसने रान उठवलंय। काँग्रेसचे हे भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवरच उलटवण्यासाठी भाजपची ही रणनीती दिसते आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।